नमस्कार मी इथे थंड पाणी घेतलेलं आहे अर्धा लिटर एका पातेल्यामध्ये इथे मी पाणीपुरीचा जो इन्स्टंट पाण्याचा मसाला येतो तो घेतलेला आहे चौपाटी पाणीपुरीचा मसाला घेतला तुम्ही कोणत्याही ब्रँडचा कोणत्याही कंपनीचा वापरला तरी काहीच हरकत नाही आता जर आपल्याला पन्नास पुऱ्यांसाठी हा मसाला घ्यायचा असेल तर आपण तो पन्नासच ग्रॅम घ्यायचा व शंभर पुऱ्यांसाठी घ्यायचा असेल तर शंभर ग्रॅम मसाला घ्यायचा इथे अर्धा लिटर पाण्यामध्ये मी ॲड करून घेतलेला आहे हा इन पूर्णपणे इन्स्टंट आहे जर आपल्याला झटपट एक मिनटात पाणी तयार होते जर या पाण्याची टेस्ट अधिकच वाढवायची असेल तर अजून आपण यामध्ये एक वस्तू ॲड करणार आहोत पुदिन्याचं पाणी मी मिक्सरला पुदिन्याचे पानं फिरून घेतलेले त्याची पेस्ट यामध्ये ॲड केलेली आहेत त्याने अजूनच चटपटीत अशी पाणीपुरी लागते आता यामध्ये मी काही खारी बुंदी ॲड करणार आहेत देखील पाणीपुरी एकदमच खूप छान अशी लागते तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपलं पाणीपुरीचं पाणी तयार अजूनही यामध्ये आपण काही असे साहित्य वापरणार आहेत जेणेकरून पा पाणीपुरी अधिकच टेस्टी लागते मी या इथे सर्व वा इन्स्टंट वापरायचा प्रयत्न केलेला आहे एक मिनटात आपल्याला पाणीपुरी तयार करायची आहे इथे मी तुम्ही बघू शकता काही पुऱ्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपण जे पाणी तयार करून घेतलेलं होतं ते ॲड करणार आहेत त्याचबरोबर मी इथे चिंचेची चटणी केक केलेली आहे ती घरीच केलेली आहेत त्याचबरोबर शेव कांदा बारीक शेव वापरायचे आहे जी झिरो नंबरची शेव येते अशा पद्धतीने मी पाणीपुरी तयार करून घेतली आहे वरतून दे परत एकदा चिंचेची चटणी त्यामध्ये ॲड करून घेणार आहेत अवघ्या एक मिनटामध्ये टेस्टी अशी स्टॉलवरची पाणीपुरी तयार होते तुम्ही अशा पद्धतीची इन्स्टंट पाणीपुरी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल जेव्हा आपल्याला कधी खाऊशी वाटेल पाणीपुरी तेव्हा आपण बनवून खाऊ शकतो आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद